आणि बुलेटिनची सुरुवात आता या पुण्यातल्या बातमीनं करणार आहोत, कारण पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नियामक मंडळाची बैठक आज शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. बैठकीसाठी शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेत, तर या बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. अजित पवारांना या बैठकीचं निमंत्रण आहे, मात्र अजित पवार बैठकीसाठी हजर राहणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नियामक मंडळाची बैठक आज शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. बैठकीसाठी शरद पवार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झालेले असून या बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येते आहे. तर या बैठकीला आता अजित पवारांना सुद्धा निमंत्रण देण्यात आलेलं आहे, मात्र अजित पवार बैठकीसाठी हजर राहणार का याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक हल्लाबोल पाहायला मिळालाय. महानगरपालिका निवडणुका या लवकरात लवकर घ्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी मंचावरून केली आहे. सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्यावरून अजितदादांनी सुद्धा थेट मंचावरून प्रत्युत्तर दिलंय. पालिकेच्या निवडणुका या सुप्रीम कोर्टामुळे रखडल्याचा टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावलाय. दरम्यान दोन्ही पुण्यात दादांनीच नगरसेवकांना निवडून दिलंय, या भागामध्ये विकास कामं केली आहेत हे इतरांनी लक्षात ठेवावं असा थेट इशारा सुद्धा दादांनी सुप्रियाताईंसह विरोधकांना दिलाय. दरम्यान या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सुप्रिया सुळे हे तिन्ही महत्वाचे नेते एकाच मंचावर होते. यावेळेस मात्र दोघांनी एकमेकांशी थेट बोलणं टाळलंय, मात्र जाहीर भाषणात त्यांनी एकमेकांवर थेट हल्लाबोल केलाय. एकच माझी मागणी महाराष्ट्र सरकारकडे, दोन छोट्या मागण्या खरं तर आहेत, की अनेक दिवस इथे नगरसेवक नाही आहेत, त्याच्यामुळे गेले 2.5 वर्ष इलेक्शन न झाल्यामुळे आज या भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणाकडे जावं हा एक खूप प्रश्न मोठा त्यांच्याकडे येतो. आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं, त्या सत्तेचं विकेंद्रण करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्वाचा असतो. त्याच्यामुळे नगरसेवक यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतलं तर या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल. खरं तर 2 वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत. ह्या थांबल्या ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्यात. आम्हालाही वाटतं, आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आहोत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत. पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी ह्याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे, लवकर त्याचा निकाल लागेना. सातत्याने राज्य सरकार प्रयत्न करतंय की त्याची तारीख लागावी आणि लवकरात लवकर ह्या निवडणुका व्हाव्या. ह्याच मताचं महायुतीचं सरकार आहे, ह्याची कृपया नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी. तर वारजेतील मनपा खासगी हॉस्पिटल भूमिपूजन कार्यक्रमामध्ये अजित पवारांनी आपली बहीण आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर पहिल्यांदाच शरसंधान साधलंय. हॉस्पिटल बाहेर लागलेल्या सुप्रियाताईंच्या श्रेयाबाजीच्या बॅनरवरून त्यांनी हा हल्लाबोल केलाय. त्याच बॅनर समोरून ताई दादांमध्ये रंगलेल्या राजकीय कलगीतुऱ्याचा आम्ही घेतलेला हा सविस्तर आढावा. हाच तो बॅनर ज्यावरनं अजितदादा भाषणामध्ये सुप्रियाताईंवर त्यांनी टीका केली की ज्यांनी बॅनर लावले सात वर्षाच्या पाठपुरावलेस हे स्थानिक नगरसेवक, आता मी खरं तर माझी आहेत कारण प्रशासक राज्यपालिकेत, सचिन दोडकेंनी हा बॅनर लावला. याच बॅनरवरनं दादांनी सुप्रियाताईंवर टीकेचं शरसंधान साधलं की या भागातले नगरसेवक मी आणि चंद्रकांत दादा पालकमंत्री या नात्याने निवडून आले, सगळे कारभार आम्हीच बघत होतो, त्यामुळे उगच कोणी काही फुकटचं श्रेय घेऊ नये अशी बॅनरबाजी करून मग ह्याच बॅनरमुळे सगळं आज दादांना भाषणात एक मुद्दा मिळाला आणि त्यांनी सुप्रियाताईंवर पहिल्यांदा थेट टीकेची संधी साधली. आणि इथं बघितले सगळे बॅनर तर एकमेव बॅनर हा सुप्रियाताईंचा आहे, बाकीचे बॅनर बहुतांश दादांचे आहेत, अजितदादाचे आहेत, देवेंद्र फडणवीसचे आहेत, अगदी खाली तर तिकडे सुनेत्रा पवारचं अगदी पार्थ पवारचं बॅनर लागलेलं आहे. इथं बघा किती बॅनरबाजी झालेली. हॉस्पिटल आहे पालिकेचं, म्हणजे तसं पालिकेचं नाही ते, आता ती जागा आहे फक्त पालिकेची आणि ते प्रायव्हेट पार्टनरला ते कर्ज हमी देऊन ते हॉस्पिटल उभारलं जाईल. हॉस्पिटल असणार आहे तसं प्रायव्हेटच, कारण 86% बेड हे कमर्शियल रेटने दिले जाणार आहे आणि फक्त 16% बेड हे मोफत असणार आहेत. पण त्याच्यावरूनही एवढी बॅनरबाजी सुरू आहे आणि त्यातून मग ताई आणि दादाचं हे वाकिट रगल्याचं आपल्याला या बॅनरबाजीवरून पाहायला मिळतं. ताईंनी त्याला उत्तर दिलंच की ताई म्हटलं की हो त्यावेळेस दादा सगळा कारभार बघत होते, त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांनीच निवडून आणलं असेल. पण आता मी इथं खासदार म्हणून
प्रचार करते, त्यामुळे बॅनर लावलं तर काय चुकीचं आहे? म्हणजे थोडक्यात तया आणि दादांचा हा संघर्ष इथून पुढे असंच चालू राहील असं दिसतं. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, वारजे, पुणे. मित्रांनो, हे हॉस्पिटल काढण्याच्या करता अनेक मीच अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय, काहींनी चंद्रकांत दादांनी निवडून आणलंय. म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली, बाकी कुठे आलेलं नव्हतं. एक तो भाजपचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या, आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला, परंतु त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही.